नमस्कार, मी धीरज बानवडे। कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी। मेळघाटातील सीताफळे चिखलदऱ्यातील पर्यटकांना घालतायत भुरळ। विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्या त्यांच्या सौंदर्य सृष्टीने प्रसिद्ध तर आहेच, परंतु या चिखलदऱ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरी कॉफीचीही चर्चा जोरात असते। परंतु आता याच मेळघाटमध्ये पिकणारे अस्सल गावरानी गोड सीताफळ हे चिखलदऱ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्याच्या चवीने भुरळ घालत आहे। सध्या सीताफळ हे बाजारपेठेत दाखल झाले असून मेळघाटातील डोंगरदऱ्यासह डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या परिसरातील गावात गावरान सीताफळाचे उत्पन्न घेतले जाते। आपल्या विशिष्ट गोड चवीने पर्यटकांसह स्थानिकांना हे सीताफळ चांगलीच भुरळ घालत आहे। चिखलदऱ्यामध्ये राज्यभरातून पर्यटक येत असून या पर्यटकांना मेळघाटातील या चविष्ट ह्या अस्सल गावरानी सीताफळ चाखण्याचा ते आस्वाद घेत आहे। विदर्भाचे नंदनवन म्हणून परिचित असलेल्या चिखलदऱ्याच्या परिसरात डोंगरातील सीताफळाची आठवण पर्यटकांना जर आली नाही तर नवलच। चिखलदरा येथील गोड फळांची माहिती मुंबई पुणे येथील पर्यटकांना असून ते न चुकता नित्यनेमाने दरवर्षी आपल्या नातेवाईकांसाठी मोठ्या प्रमाणावर सीताफळ खरेदी करतात। स्थानिक आदिवासी बांधव जंगलातून वन्य पशूंची भीती न बाळगता परिपक्व झालेली फळे चिखलदरा बाजारपेठेत आणतात, ग्राहकांना तेथे फळांची विक्री करतात। कुठलाही वजनमाप न करता सरळ पद्धतीने येथे विक्री केली जाते। जगदीश जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती।